नमस्कार, मी शनाई शेख, दिनमान न्यूजमध्ये तुमचं स्वागत. दिनमान न्यूज घेऊन येते तुमच्यासाठी खास पुणे आणि पिंपरीतली वित्त बातमी. सुरुवातीला एक नजर हेडलाईन्सवर. पाण्याबाबत कोणीही राजकारण करू नये, पालकमंत्री गिरीश बापट यांचा विरोधकांना टोला. नियम तोडून गाडी चालवणाऱ्या पुणेरी वाहन चालकाला तब्बल 24,200 रुपयांचा दंड. शहरातील कमाल तापमानात पुन्हा एकदा वाढ. आणि केंद्र सरकारने जागतिक स्तरावर उद्योगांना प्रोत्साहन दिलं पाहिजे, आमदार नीलम गोरे यांचं मत. आता बातम्या सविस्तराने. परतीचा पाऊस न झाल्यामुळे राज्यात दुष्काळी स्थिती निर्माण झाली आहे. एकट्या पुणे विभागामध्ये 18 ते 20% पाऊस कमी झाला आहे. मात्र तरीही पुण्याला 15 जुलैपर्यंत पाणी कमी पडणार नाही अशी व्यवस्था आम्ही केली असल्याची माहिती पालकमंत्री गिरीश बापट यांनी दिली आहे. जिल्ह्यात 4 छावण्या सुरू नव्हत्या, मात्र आता काही 4 छावण्यांना आम्ही मान्यता दिली असून टँकरच्या सहाय्याने आम्ही त्या छावण्यांना पाणी देऊ. तसेच पुणे जिल्ह्यात 345 ते 400 एवढे टँकर चालू आहेत. दुष्काळाची स्थिती आहे. यावर्षी परतीचा पाऊस न पडल्यामुळे एकट्या पुणे विभागामध्ये 18 ते 19% पाऊस कमी पडला. पाऊस कमी किंवा जास्त पडणं हे कोणा एका व्यक्तीच्या किंवा सरकारच्या हातात नसतं, पण जेवढा पाण्याचा साठा उपलब्ध होतो त्या साठ्यातून योग्य पद्धतीनं शेतीला, पिण्याला आणि जनावरांना आणि औद्योगिकरणाकरता पाणी देण्याचं नियोजन आम्ही करत असतो. पुणे जिल्ह्यापुरतं ते नियोजन केलं आहे. विशेषतः वारी वगैरे जेव्हा पालखी मार्ग आपला आहे त्याचंही नियोजन आम्ही केलं आहे. आणि त्यामुळे आत्ता आहे त्या पुण्याच्या साठ्यातून कालवा समितीत मान्य केल्याप्रमाणे पाणी पुरवठा होतो. हे खरं आहे की काही ठिकाणी शेतीला पाणी अधिक लागतं. खरं तर शासनाने निर्णय घेतला आहे की आपण अधिकाधिक आता ठिबक सिंचनवर जाऊ, ड्रीपवर जाऊ. त्याही दृष्टीने सरकारची पावलं आहेत, आमची पावलं आहेत. महाराष्ट्रामध्ये माननीय मुख्यमंत्री आणि चंद्रकांतदादा त्याचं नियोजन करत आहेत. पुणे जिल्ह्यामध्ये कॅबिनेट मीटिंग झाल्यानंतर मी जिल्हाधिकाऱ्यांना भेटलो, पुणे शहराच्या पाणीपुरवठ्याच्या संदर्भात सिंचन खात्याच्या लोकांना भेटलो, बोलवलं. मनपा आयुक्तांबरोबर आमची मीटिंग झाली आणि बाष्पीभवन आणि डेड स्टॉक ह्याच्यातनं काही पाणी देऊन पुणे शहराला पाणी 15 जुलैपर्यंत कमी पडणार नाही अशी व्यवस्था आम्ही केली आहे. दुष्काळावर मात करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत, मात्र पाण्याबाबत कोणतंही राजकारण करू नये अशी विनंती देखील पालकमंत्री गिरीश बापट यांनी विरोधकांना केली आहे. मला असं वाटतं की पाण्याबाबतीत कोणी राजकारण करू नये. आम्ही विरोधी पक्षात होतो तेव्हा सहकार्य करत होतो आणि म्हणून माझी विरोधकांना विनंती आहे की अनेक विषय राजकारणात आहेत पण दुष्काळ आणि पाणी हा विषय राजकारणाचा होऊ शकत नाही. त्याच्याकरता आपण सगळ्यांनी एकत्रित काम केलं पाहिजे, आपल्या विधायक सूचना केल्या पाहिजेत. आज अनेक ठिकाणी विशेषतः मला PMRDचा उल्लेख केला पाहिजे. PMRDच्या माध्यमातून मी स्वतः 8 ते 10 तळ्यांवरती जाऊन आलो की जिथला गाळ काढण्याचं काम आम्ही आत्ता मोठ्या प्रमाणावर करतो. त्यांना मशिनरी देणं, त्यांना डिझेल देणं आणि श्रमदानातून त्यांनी काम करणं अशी कामं आत्ता जिल्ह्यात देखील चालू आहेत. अधिक मागणी आली तर अधिक देऊ. दुष्काळी परिस्थितीवर मात करण्याकरता कितीही पैसे द्यावे लागले तरी सरकार त्याच्यात मागे पुढे पाहणार नाही. आम्ही योग्य तो निधी सगळ्या ठिकाणी देऊ आणि या दुष्काळावर आपण सगळे मिळून मात करू. नियम तोडून गाडी चालवणाऱ्या पुणेरी वाहन चालकाला थोडे थोडके नव्हे तर तब्बल 24,200 रुपयांचा दंड झाल्याचं समोर आलंय. इतक्या मोठ्या दंडाची चर्चा सध्या पुण्यात रंगली आहे. नुकतीच पुणे वाहतूक पोलिसांनी दंडाची रक्कम न भरणाऱ्या चालकांसाठी PTP नाकाबंदी मोहीम सुरू केली आहे. एखाद्या वाहन चालकाने दंडाची रक्कम भरली नसेल तर त्याच्याकडून संपूर्ण दंड वसूल करण्यात येत आहे. लष्कर वाहतूक विभागातील पोलीस हवालदार मार्तण जगताप यांनी दुपारी नाकाबंदीत एका फॉर्च्युनर गाडीच्या चालकाला थांबवून माहिती घेतली. त्यावेळी त्या गाडीच्या चालकाने यापूर्वी पुणे मुंबई एक्सप्रेसवेवर तब्बल 24 वेळा स्पीड लिमिटचं उल्लंघन केल्याचं समोर आलं. त्यापोटी प्रत्येकवेळी 1,000 रुपये असा 24,000 रुपये दंड त्याला आकारण्यात आला होता, परंतु ती रक्कम भरली नव्हती, त्यामुळे आता त्यांना 24,000 रुपये भरावे लागणार आहेत. 2 दिवसापूर्वी लष्कर विभागामध्ये आमच्या इथे आमची रेग्युलर पुणे ट्रॅफिक पोलीस म्हणजेच PTP नाकाबंदी सुरू होती. त्या नाकाबंदीमध्ये लष्कर वाहतूक विभागाअंतर्गत काम करणारे हेड कॉन्स्टेबल जगताप ह्यांनी एक फॉर्च्युनर गाडी चेक केली असता आमच्या ॲपवर असं लक्षात आलं की त्या फॉर्च्युनर गाडीवर 24,200 रुपयाचा थकीत दंड पेंडिंग होता.
आणि त्या संबंधित फॉर्च्युनर चालकाकडून तो दंड डेबिट कार्डच्या माध्यमातून वसूल करण्यात आलेला आहे. त्या गाडीवर मॅक्झिमम दंड हे ओव्हर स्पीडिंगचे मोटर व्हेकल कलम 112, 183 ह्या अंतर्गत ते दंड आहेत. आणि आम्ही त्या संबंधित इस्माला विचारणा केली असता ते दंड हे मुंबई पुणे दरम्यान हायवेवर स्पीड गन थ्रू इश्यू केलेल्या चलांचे ते दंड आहेत. एका व्हायोलेशनची दंडाची रक्कम ही 1000 रुपये आहे. अशा प्रकारे त्याच्यावर जवळपास 24,200 रुपयाचा दंड हा वाहतूक पोलिसांनी वसूल केलेला. वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांनी केलेल्या या कारवाईचं मात्र सर्वत्र कौतुक केले जात आहे. नाही सर, जास्त प्रमाणात असं येतं की काही लोकांच्याकडे ATM कार्ड नसतं, काही लोकांच्याकडे ATM कार्ड असतं पण बॅलन्स नसतो, अशा बऱ्याचशा गोष्टीला सामोरे जावं लागतं. आणि शक्यतो माणूस स्वतःहून चूक कबूर करत नाही की एखादी सिग्नल तोडला तर तो म्हणत नाही मी तोडला म्हणून, पेंडिंग ठेवतो. आणि PTP नाकाबंदी चालती, PTP नाकाबंदीत आम्ही पेड करून घेतो त्यांच्याकडून. 3 ते 5 नाकाबंदीचा टायमिंग असतो. 3 ते 5 PTP नाकाबंदी चालू असताना फॉर्च्युनर गाडी आली, तिचा नंबर टाकला असता तिच्यावर पेंडिंग आलं, तर त्या असणाऱ्या 24 पावत्या होत्या, तर त्या 24 पावत्या ही एक्सप्रेस वेच्या होत्या. स्पीड गननं पावत्या झालेल्या होत्या. 1 पावती 1000 रुपयाची होती ती, आणि त्यांनी न काही म्हणता पेड करून दिलेले आहेत. शहरातील कमाल तापमानात आता पुन्हा एकदा वाढ झाली आहे. शनिवारी शहरातील कमाल तापमान 38.9 अंश सेल्सिअसने नोंदवलं गेलं आहे, त्यात रविवारी आणखीन वाढ होऊन 39.9 अंश सेल्सिअसची नोंद झाली आहे. पुढील 2 दिवस कमाल तापमान 40 अंश सेल्सिअसच्या जवळपास राहण्याची शक्यता आहे. विदर्भात उष्णतेची लाट असून आणखीन 4 दिवस ती कायम राहण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. पुण्याच्या किमान तापमानात ही वाढ होण्याची शक्यता आहे. रविवारी किमान तापमान सरासरी एवढं 22 अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं आहे, ते पुढील 2 ते 3 दिवसात 23 ते 24 अंश सेल्सिअसपर्यंत वाढण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात किंचित घट झाली आहे. जगभरातील व्यापाऱ्यांच्या संधीचा वेध घेत आपला व्यवसाय जागतिक स्तरावर नेला पाहिजे. गेल्या 5 वर्षात राज्य आणि केंद्र सरकारने जागतिक स्तरावर उद्योगांना प्रोत्साहित दिलं आहे असं मत आमदार नीलम गोरे यांनी व्यक्त केलं आहे. ग्लोबल इंडिया बिझनेस फोरम आयोजित पश्चिम विभागीय पुरस्कार सोहळा पुण्यात नुकताच पार पडला आहे. यावेळी शिवसेनेचे उपनेते आमदार नीलम गोरे, अफगाणिस्तानचे कॉन्सुल जनरल अब्दुल नफी सरवारी, इथिओपियाचे कॉन्सुल जनरल टेस्मा फरियम मेस्केल, JIBFचे ग्लोबल प्रेसिडेंट डॉ जितेंद्र दोशी आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. विविध क्षेत्रात यशस्वी उद्योग उभारणाऱ्या 25 उद्योजकांना JIBF पुरस्काराने सन्मानित करण्यात आले, तसेच विविध करारही यावेळी करण्यात आले. सगळे जग भारताकडे व्यापारी संधीचं दालन म्हणून पाहतायत. विविध देशातील उद्योजक भारतात येत आहेत, तर भारतीयांनाही परदेशात व्यवसाय विस्तारासाठी निमंत्रित केलं जात आहे. ग्लोबल इंडिया बिझनेस फोरमने विविध देशात व्यापारासाठी संधी उपलब्ध करून देण्यासाठी पुढाकार घेतल्याचं मत नीलम गोरे यांनी यावेळी व्यक्त केलं आहे. डॉक्टर जितेंद्र जोशी हॅज एक्सप्लेन हाऊ इज thinking globally and acting locally and vice versa is one of the most crucial need of the time. There are different forums and there are going to be many forums. However, there are so many potentials when it comes to networking, when it comes to exploring. As a member of the Legislative Council, with our speaker and the president of the Assembly and Council, we were able to visit more than about 15 countries last 2 years, which included China, Australia, New Zealand. I had been to United Nations for more than 18 times. However, to visit a country and to see and have a dialogue with the ambassadors and the consulates of that particular region is something, you know, it is opening a very big Pandora's box. And I would say that many countries are having very positive feelings about India. आता वेळ झाली का छोट्याशा ब्रेकची, पण ब्रेक नंतर तुम्ही पाहत राहा दिनमान न्यूज. स्मार्ट सिटीत प्रत्येक जण झालाय स्मार्ट, प्रत्येक गोष्टीत प्रत्येकाला हवाय स्मार्टनेस. होय, हीच बाब लक्षात घेत आम्हीही झालोय स्मार्ट. प्रत्येक बातमी देतोय निर्भीडपणे, तेही स्मार्ट वेळ. म्हणूनच तर सोशल मीडियावर गाठलाय 30 लाखांपेक्षा जास्त व्ह्यूअर्सचा पल्ला, तोही स्मार्ट पुणेकरांचा. प्रत्येक बातमीत मिळेल एक अचूकता आणि सत्यता, म्हणूनच सोशल मीडियावर जिंकतोय हजारो लोकांची मने. प्रत्येक बातमीच ठरते प्रभावशाली, म्हणूनच होते ती फॉरवर्ड आणि सुपरफास्ट. असाच करणार प्रवास प्रत्येक क्षेत्रात तुमच्या साथीने.
पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ। ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पुणे शहरात दररोज 8 ते 10 आगीच्या घटना घडत आहेत, त्यात शॉर्ट सर्किट आणि गॅस गळतीचं निम्म प्रमाण आहे। एकदा घर अथवा दुकान गेल्यानंतर आपण अनेक वर्ष घरातील वायरिंगकडे लक्ष देत नाही, मात्र घर दुकानातील इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे दरवर्षी वाढत जातात, त्यातून आगीच्या मोठ्या प्रमाणात घटना घडत आहेत। उरोळी देवाची येथे राजयोग साडी डेपोला लागलेल्या आगीत 5 कामगारांचा होरपळून मृत्यू झाला। शहरात दररोज आगीच्या घटना घडत आहेत, त्यात प्रामुख्याने दुकानात घरात शॉर्ट सर्किट्समुळे लागलेल्या आगीचं प्रमाण मोठं आहे। पुण्यात गेल्या वर्षभरात तब्बल 3179 आगीच्या घटना घडल्यात, त्यात सर्वाधिक 1785 घटना या घरांमध्ये अथवा दुकानांमध्ये लागलेल्या आगीच्या घटना होत्या। शहरात सर्वाधिक आगीच्या घटना हा शॉर्ट सर्किटमुळे अथवा गॅस गळतीमुळे होत असल्याचं पाहायला मिळालंय। त्यात अनेक आगीच्या घटनांमध्ये आग कशी लागली हे पाहण्यासाठी कोणी नसतं, अथवा बंद घराला दुकानाला आग लागून त्यात सर्व गायी जळून खाक झालेलं असतं, त्यामुळे आग नेमकी कशामुळे लागली हे समजू शकत नाही। न्यू कबड्डी महासंघाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या इंडो इंटरनॅशनल प्रीमियर कबड्डी लीग सुरुवात झाली असून विविध राज्यात ही स्पर्धा होणार असल्याची माहिती स्पर्धेचे मुख्य संयोजक प्रसाद बाबू यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे। 24 मे ते 29 मे आणि 1 ते 4 जून दरम्यान ही स्पर्धा होणार असून पुण्यातील बालेवाडी स्टेडियममध्ये याचे सामने रंगणार असून भारताचं प्रतिनिधित्व करणारे जितेंद्र यादव, सुनील जयपाल, शशांक वानखेडे, प्रवीण कुमार असे खेळाडू खेळणार आहेत। या लीगमधील विजेत्या संघास 1,25,00,000 रुपये तर उपविजेत्या संघास 75,00,000 आणि वैयक्तिक बक्षिसे दिली जाणार आहेत। कुमालम है कल इतिहास दिन है 13 मे 2019 इधर लॉन्च हो रहा है पुनः बालेवाड़ी स्टेडियम छत्रपति शिवाजी स्टेडियम से और 24 से मैसूर में होने वाला है सेकेंड लेग और 1 जून से 4 जून तक बेंगलुरु में होने वाला है वो नॉकआउट बेसिस है और 4 जून इज ग्रैंड क्लोजिंग सेरेमनी उधर हिमाचल प्रदेश का गवर्नर कर्नाटक का गवर्नर कर्नाटक का चीफ मिनिस्टर और बहुत सारे बड़ा लोग आने वाला है उनका बीच में हमें क्लोजिंग सेरेमनी करने के लिए चालू। एमआयएम मधून हकालपट्टी झालेले नगरसेवक सय्यद मतीन विरोधात चाकण पोलीस ठाण्यात एका 27 वर्षीय महिलेने बलात्काराचा गुन्हा दाखल केलाय। आई आजारी असल्याचं सांगून एमआयएम नगरसेवकासह दोघांनी पीडित महिलेला कारमधून औरंगाबाद येथे नेले। 18 नोव्हेंबर ते 19 फेब्रुवारी दरम्यान हा प्रकार घडलाय। औरंगाबादला पीडित महिलेला गुंगीचं औषध देऊन तिच्यावर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। या प्रकरणी पीडित महिलेने चाकण पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली असून औरंगाबाद येथे राहणाऱ्या मतीन रसीद सय्यद आणि हमीद सिद्दीकी मोहसिन सय्यद याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। तृतीयपंथींशी संवाद साधण्यासही आपल्याकडे कोणी धजावत नाही, ते रस्त्यावर जाऊ लागले तर बाजूला होऊन त्यांच्यापासून दूर जाण्यास सर्वजण हिताचे समजतात। अशावेळी त्यांना नोकरीवर ठेवणं हे अवघडच, त्यामुळे त्यांना आत्मसन्मानाने जगता यावं यासाठी एखादा व्यवसाय करता यावं यासाठी पुणे पोलिसांनी मदतीचा हात पुढे केलाय। तृतीय पंथांना कोणी नोकरी देत नाही, त्यामुळे गरीब घरातील मुले ही भीक मागण्याचं काम करतात। दुकानदार लोकांकडे टाळ्या वाजवून पैसे मागतात, लोकांनी त्यांनी आपल्यासमोर अधिक वेळ थांबू नये म्हणून त्यांच्या हातावर पैसे टेकवतात, मात्र त्यांच्या जीवनाला स्थिरता मिळत नाही। आत्मसन्मानाने जगणं मुश्किल असतं हे लक्षात घेऊन पोलीस उपायुक्त सुहास बावचे यांनी या तृतीयपंथीयांच्या आत्मसन्मानासाठी काय करता येईल यासाठी बुधवारपेठ परिसरातील तृतीयपंथीयांची बैठक घेतली। त्यांना कोणतीही नोकरी करणं शक्य होईल याची चाचपणी केली। त्यावेळी तृतीयपंथी हे सुरक्षा एजन्सी चांगली चालू शकतील, मॉलमध्ये मोठ्या दुकानात त्यांना सुरक्षेचे काम मिळू शकते, तसेच कार्यक्रमात सेलिब्रिटींच्या सुरक्षेचं काम मिळू शकतं असा विचार करण्यात आलाय। त्या दृष्टीने त्यांना सुरक्षा एजन्सी स्थापन करण्याच्या सूचना देण्यात आल्यात। पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर। पाण्याबाबत कोणीही राजकारण करू नये, पालकमंत्री गिरीश बापट यांचा विरोधकांना टोला। नियम तोडून गाडी चालवणाऱ्या पुणेरी वाहन चालकाला तब्बल 24,200 रुपयांचा दंड। शहरातील कमाल तापमानात पुन्हा एकदा वाढ। आणि केंद्र सरकारने जागतिक स्तरावर उद्योगांना प्रोत्साहन दिलं पाहिजे, आमदार नीलम गोरे यांचं मत। याचबरोबर आजचं बातमीपत्र इथे संपलं। तुम्ही पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ। नमस्कार।